मंगलवार को चुनाव आयोग ने राष्ट्रवादी पक्ष का नाम और चिन्ह अजीत पवार गुट को बाहर कर दिया है। इस निर्णय के बाद राजनीतिक गलियारों से प्रतिक्रिया आना शुरू हो गया है। महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि ये अपेक्षित निर्णय था। शिवसेना के बाद ऐसा निर्णय आय का ये पता था। इस निर्णय के बाद देश से लोकशाही खत्म हो गई है। ज्यावेळेस शिवसेनेचा निकाल आला, शिंदे गटाला शिवसेना बहाल केली, त्याच वेळेस हे अपेक्षित होतं की देशात लोकशाही संपली, सर्व एजन्सी सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, ते म्हणतील ते पूर्व दिशा, कायदा कानून काही काही नियम संविधान आता काही शिल्लक राहिलेलं नाही, त्याची प्रचिती आहे ती। कुणाचाही पक्ष तोडा, कुणाचाही पक्ष काढा, कुणाचाही पक्ष हिसकावून घ्या आणि कुणालाही देऊन टाका, हे सगळं जे काही चाललेलं आहे या देशातील लोकशाही संविधान संपवण्याचा, मिटवण्याचा, पायदळी तुडवण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे, त्यात सक्सेस होत आहेत हे दिसतं आहे। मुळात हा निकाल गृहीत धरूनच आम्ही होतो आणि तो निकाल आज जो आलेला आहे तो निकाल मला वाटतं की या देशामध्ये आता जे ज्या दिशेनं हा देश सत्ताधारी नेत आहेत ती दिशा या देशाला खड्ड्यात टाकणारी असेल। ज्या पद्धतीने त्या निकालामध्ये असं म्हटलं गेलं आहे का त्यांच्याकडे जास्त निवडून आलेले जे आहे लोकप्रतिनिधी असल्यामुळे अशा पद्धतीचा निकाल लागल्याचं सांगितलं जातं। अरे आता आमदारांना आमदाराच्या संख्येवर जर पक्षाचा मालक ठरत असतील तर हे मला वाटतं की निवडणूक आयोग हा कठपुतळी झाल्याचं आता दिसतं। कारण पक्षाच्या स्वतःची घटना असते, त्या घटनेनुसार जो अध्यक्ष निवडला जातो तो अध्यक्षच आमदारांच्या उमेदवारीस ठरवतो, त्याच सयीनी त्यांना ए बी फॉर्मही दिला जातो आणि ती मुदत काही शरद पवार साहेबांची संपली नव्हती। ज्यांनी हा पक्ष ताब्यात घेतला ते त्या पवार साहेबांनाच निवडून दिलेले होते आणि ते त्या पदावर राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या पदावर ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम होते। आता 40-25 आमदार गेले, 2-4 खासदार गेले म्हणजे पक्ष कोणाच्या मालकीचा ठरतो। तर हे देशातील आजचा दिवस किंवा कालचा दिवस हे काळा दिवस म्हणूनच या दिवसाची नोंद होणार आहे। महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम पडेल? मला नाही वाटत काही परिणाम आहे। जनता ही पवारसाहेबांच्या पाठीमागे आहे। लोक आमदार गेलेत, लोकप्रतिनिधी गेले म्हणजे जनता जाते असं नव्हे। एखादा माणूस पक्ष बदलतो म्हणजे पक्ष घेऊन जातो असं नव्हे। आणि त्यांनी तो त्यातून उलट या सरकारला त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागतील। ज्या पद्धतीनं पक्ष फोडून पक्ष संपवण्याचं काम झालं, सुरुवातीला पक्षासोबत येण्यासाठी दबाव टाकला जातो, नाही ऐकलं तर पक्षच साफ केला जातो। हे मला वाटतं की येणाऱ्या काळात भाजपाच्या अधोगतीची सुरुवात ठरणार।